हेलो फ्रेंड्स, लेट अस बिगिन द न्यू चैप्टर इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन हे चैप्टरचं नाव जे आहे त्याच्यातच जो काही इफेक्ट आहे की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आर इंटर रिलेटेड हे आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. की आणि त्याचं इंटर रिलेशनशिप काय आहे, नक्की काय होतं, कसं होतं हे आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर आता इथे इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की सो फार वी हॅव फोकस्ड अवर अटेन्शन ऑन द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड्स बाय स्टेशनरी चार्जेस अँड मॅग्नेटिक फील्ड्स बाय मुव्हिंग चार्जेस. म्हणजे काय की आपण हे लर्न केलेलं आहे, काय लर्न केलेलं आहे की इलेक्ट्रिक फील्डचं जनरेशन होतं कशामुळं, स्टेशनरी चार्जेसचं. तसंच मॅग्नेटिक फील्ड्स कशामुळे, मॅग्नेटिक फील्डचं पण जनरेशन होतं कशामुळं, तर मुव्हिंग चार्जेस. म्हणजे आता व्यवस्थित एक्सप्लेन करायचं झालं तर काय आपण एक्सप्लेन करू शकू की मुव्हिंग चार्जेस म्हणजे नथिंग बट द इलेक्ट्रिसिटी म्हणजेच करंट आहे. की एखाद्या वायरमधून ज्या वेळेला करंट फ्लो होतो म्हणजेच कधी होतो तो, की ज्या वेळेला त्याच्यातून चार्जेस मूव होतात. आणि चार्जेस मूव होतात, करंट फ्लो होतो आहे त्या वायरमध्ये, नॅचरली त्या वायरच्या सराउंडिंग स्पेसमध्ये किंवा त्या एरियामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होतं, मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन होतं हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. हे आपल्याला माहिती आहे, हा फेनॉमिनन आहे, हा एक इव्हेंट आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग ड्युरिंग द अर्ली डिकेड्स ऑफ द 19th century ओर्स्टेड, एम्पियर अँड फ्यू अदर सायंटिस्ट जे होते, की 1900ची जी सेंचुरी होती, मागची सेंचुरी, त्याच्या सुरुवातीच्या काही दशकांमध्ये ओर्स्टेड, एम्पियर हे आपले एकतर युनिट्स आहेत, हे ॲक्च्युली सायंटिस्टची नावं आहेत. त्यांच्याबरोबर आणखी काही सायंटिस्ट होते, त्यांनी एक इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम ह्यांचं इंटर रिलेशनशिप जे काही आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केले अनेक, आणि ते रिलेशनशिप एस्टॅब्लिश केलेलं आहे. मग ते ज्या वेळेला ह्याचा अभ्यास करत होते त्यावेळेला असा प्रश्न पडला होता की ज्या वेळेला मुव्हिंग चार्जेस मूव होतात किंवा त्याच्यामुळे करंट इलेक्ट्रिसिटी आहे आणि दे प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड्स, त्याचं कॉन्व्हर्स म्हणजे उलटं होऊ शकतं का? त्याचं उलटं म्हणजेच काय, की कॅन वी प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट बाय मुव्हिंग मॅग्नेट्स. जर मॅग्नेट आपण मूव्ह केलं म्हणजेच तिथं साहजिक आहे की मॅग्नेटिक फील्ड तिथं बदलणार आहे, चेंज होणार आहे. ते चेंजेस झाल्यामुळं इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट आपण प्रोड्यूस करू शकतो का, असा त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला किंवा अशी त्या लोकांना शंका आली किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असे विचारले असे तुम्ही म्हणू शकता. मग 1831 फॅरेडे इन इंग्लंड परफॉर्म्ड अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट. आता हे 1900 सुरुवातीच्या दशकातलं हे काम होतं, पण त्याच्याही आधी फॅरेडे नावाचे जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांनी इंग्लंडमध्ये काही एक्सपेरिमेंटची सिरीज परफॉर्म केली होती. कशाची रिलेटेड त्यांचे एक्सपेरिमेंट्स होते, इन कनेक्शन विथ द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय मीन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. की मॅग्नेटिक फ्लक्स ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, त्याचं आणि इलेक्ट्रिक करंटचं काय रिलेशनशिप आहे का, ह्याच्यावर त्यांचे एक्सपेरिमेंट चालू होते. मग त्याच वेळेला त्याच वर्षामध्ये जोसेफ हेन्री हे पण सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय डेमॉन्स्ट्रेट केलं किंवा त्यांनी काय दाखवून दिलं की इलेक्ट्रिक करंट्स वर इंडीड प्रोड्यूस्ड इन क्लोज्ड सर्किट्स ऑर कॉइल्स व्हेन सब्जेक्टेड टू टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड्स. म्हणजेच काय, जसजसा वेळ पुढं जातो आहे त्यानुसार आपलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते चेंज होते, आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळं तिथे इलेक्ट्रिक करंट आहे ते काय होतात, त्या क्लोज सर्किटमध्ये किंवा कॉईलमध्ये इंड्यूस होत आहे किंवा प्रोड्यूस होत आहे. हे कुणी शोधून काढलं किंवा हे कुणी सांगितलं किंवा ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन कुणी दिलं, हेन्री नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी. आणि मग त्या एक्सपेरिमेंटचं जे आउटकम होतं, द आउटकम ऑफ दीज एक्सपेरिमेंट्स लीड टू व्हेरी बेसिक अँड इम्पॉर्टंट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. कुठला लॉ आहे, जो की फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणून प्रसिद्ध आहे, फेमस आहे. काय आहे तो फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑर EMF अँड देअरफोर अ करंट कॅन बी इंड्यूस्ड इन व्हेरियस प्रोसेसेस दॅट इन्व्हॉल्व अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजेच काय, ह्या वाक्याचा अर्थ काय, की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहे, ठीक आहे, आणि जिथं जिथं हे मॅग्नेटिक फ्लक्सचं चेंजिंग इन्व्हॉल्वमेंट आहे
त्या त्या प्रोसेसेसमध्ये करंट इंड्यूस होऊ शकतो, आणि ज करंट पण आहे त्याचबरोबर इलेक्ट्रोमोटिव फोर्स म्हणजेच EMF इलेक्ट्रोमोटिव फोर्स सुद्धा इंड्यूस होऊ शकतो. आणि ह्याला ह्याचंच नाव काय आहे, ह्यालाच काय म्हणतात, तर फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. सो द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स ऑफ फॅरेडेज आर समराइज्ड गिवन बिलो. हा एक्सपेरिमेंट काय आहे हा सिम्पल स्टेप्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. थँक्यू.